हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू द सप्ना झोम्स कलिंग युट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोइंग टू सॉल्व फोर पॉईंट वन वॉट इज सक्सेस पोएम्स इंग्लिश वर्कशॉप नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण हा इंग्लिश वर्कशॉप सोडणार आहोत आणि फोर पॉईंट वन ही पोईम क्लास नाईनच्या टेक्स्टबुकमधली आहे सो इथे इंग्लिश वर्कशॉपला फर्स्ट क्वेश्चन आहे टेक द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय जे पर्याय दिलेले आहेत त्यांना योग्य खूण करायची आहे द पोएट सेज दॅट सक्सेस इज पोएटच्या म्हणण्यानुसार सक्सेस म्हणजे यश काय आहे टू लाफ लेस अँड वर्क मोर हसायचं कमी काम जास्त करायचं टू लाफ ऑफन अँड मच म्हणजे कायमच हसत राहायचं टू लाफ नेवर ॲट ऑल कधी हसायचं नाही किंवा टू लाफ लेस अँड लू कायमच कमी हसायचं तर इथे योग्य उत्तर आहे द पोएट सेज दॅट सक्सेस इज टू लाफ ऑफन अँड मच सेकंड द पोएट वॉन्ट्स अस टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स थर्ड इथे प्रश्न आहे द पोएट टू अप्रिशिएट रिचेस गॉड्स ब्युटी सोसायटी राईट आन्सर आहे ब्युटी कवी आपल्याला इथे कौतुक करायला सौंदर्यचं अँड द पोएट टू लीव द वर्ल्ड अ बिट बेटर सेकंड क्वेश्चन आहे कम क्वेश्चन टू आहे कम्पेअर दिस पोएम विथ वोकल लिटल स्लोअर अँड फिल इन द चार्ट तर इथे आपल्याला वॉकर लिटल स्लोअर आणि वॉट इज सक्सेस कंपॅरिझन आहे डज इट हॅव रायमिंग वर्ड्स या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स आहेत का येस आहेत वॉट इज सक्सेसमध्ये आहेत का तर नाही डज इट हॅव स्टडी रिदम त्याला एक रिदम आहे का गेयत आहे का तर वॉकड लिटल स्टोरला आहे पण वॉट इज सक्सेसला नाही आर द लाईन्स ऑफ इक्वल लेंथ या ओळी सारख्या लांबीच्या आहेत का तर वॉक लिटल स्टोअरच्या आहेत पण व्हॉट इज सक्सेसच्या नाही आणि आर दी स्टँडर्स विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स म्हणजे सारख्याच ओळी आहेत का तर दी वॉकर लिटल स्टोअरच्या येस आहेत व्हॉट इज सक्सेसच्या नाही अँड द पोएम वॉट इज सक्सेस इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स फ्री म्हणजे काय की जिथे आपल्याला ही कविता दिसते आपल्या डोळ्यासमोर तर ही कविता जर तुम्ही बघितली ना तर याच्या एंड वर्डला प्रत्येक कवितेचा जो शेवटचा शब्द आहे प्रत्येक ओळीचा त्याला एक रायमिंग वर्ड्स तुम्हाला इथे दिसणार नाहीत रायमिंग वर्ड जिथे नसते ती कविता कशी असते फ्री वर्स असते मुक्तछंद असते तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर पोएम व्हॉट इज सक्सेस इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री ते स्पेलिंग लक्षात ठेवा पुढचं क्वेश्चन आहे थ्री बेस्ड ऑन द पोएट्स आयडिया ऑफ ट्रू सक्सेस थिंक ऑफ फोर पीपल इन युअर सराउंडिंग्ज युअर फॅमिली नेबर्स फ्रेंड्स टीचर्स क्लासमेट्स एक्सेट्रा हू एन अचीव ट्रू सक्सेस राईट इन शॉर्ट वॉट मेक्स देम सक्सेसफुल म्हणजे सभोवतालच्या चार लोकांबद्दल सांगायचं तर उत्तर आहे अकॉर्डिंग टू द पोएट्स आयडिया ऑफ ट्रू सक्सेस आय थिंक आय हॅव फोर पीपल इन माय सराउंडिंग प्रत्येकाच्या अवतीभोवती चार लोक सापडणारचे आता माझ्या कुटुंबातच माय मदर इज अ सक्सेसफुल पर्सन माझ्या एक सक्सेसफुल पर्सन आहे शी ऑलवेज लाफ ओपन अँड मच ती कायम हसतमुख असते शी हेज क्रिएटेड नाईस गार्डन इन आर सराउंडिंग अँड शी डिस्कवर्ड हर सेल्फ अँड हर चॉइसेस सेकंड फ्रॉम माय फ्रेंड्स रविंद्र इज अ सक्सेसफुल पर्सन ही हेज मेड पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन हिज फॅमिली मेंबर्स ही इज अ रोल मॉडेल फॉर ऑल स्टुडंट्स फ्रॉम माय नेबर्स शरण्या इज अ सक्सेसफुल पर्सन शी ओ नॅशनल मेडल इन वेट लिफ्टिंग She lives her life on her own terms. Sharanya is the most happiest person. And from my teacher's school, teacher is the most adorable and talented person. She has won reputed award in art field and she teaches so nicely. She has beautifully decorated her school premises and she always helps poor students in their studies. You can professions. List all the two infinitive Verb forms used in the poem Jevai Kriya Padacha Moor Rupalab Adi two lagta actor Deva two Dalaka Manta infinitive asa Manta to infinitive verb forms are. There, Kavita Manta konta salad to laugh, to win, to earn, to appreciate, to find, to leave, to know, and to have. Other question five ahe, in your opinion, what things will help to make the world a better place? Discuss with your friends and write down at least. थ्री ऑफ थिंग्स आता इथे आपलं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतानुसार आणखीन हे चांगलं जग चांगली जागा बनू शकेल यासाठी कशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता तर उत्तर आहे इन माय ओपिनियन फॉलोईंग थिंग्ज विल हेल्प टू मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस इक्वॅलिटी समानता नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन सगळ्या मुलांना शिक्षण फूड फॉर एव्हरी फॉर एव्हरी डे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ते काला अन्न लव अँड अफेक्शन फॉर सोसायटी प्रेम सद्भावना समाजासाठी त्याने नक्की समाजात बदल होईल क्वेश्चन सिक्स आहे आय थिंक ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पीपल हू हॅव टू फेस ग्रेट डिफिकल्टीज राईट वॉट यू कॅन डू टू हेल्प वन ऑफ एटली इन आर सोसायटी लॉट्स ऑफ पीपल फेस ग्रेट डिफिकल्टीज पुअर हँडिकॅप ओल्ड पीपल ऑर्फन चिल्ड्रेन दे हॅव ग्रेट डिफिकल्टीज इन देअर लाईफ आय कॅन हेल्प ऑर्फन चिल्ड्रन टू प्रोवाईड री अँड बुक्स आय विल ट्राय टू रेज फंड्स फॉर क्वेश्चन सेवन आहे प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू आपल्याला एक संच तयार करायचा प्रश्नांचा पहिला फेमस ऑथर एखाद्या प्रसिद्ध लेखकासाठी आपण काय काय प्रश्नावर तयार करतोय बघा पहिला प्रश्न असेल टेलस समथिंग अबाउट युअर न्यू बुक तुम्ही तुमच्या आगामी येणाऱ्या पुस्तकाबद्दल काहीतरी सांगाल सेकंड व्हॉट इज द स्टोरी लाईन ऑफ युअर न्यू बुक की तुमच्या पुस्तकाची स्टोरी लाईन काय आहे थर्ड व्हॉट आर युअर फ्युचर प्रोडक्ट म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे तुमचे भविष्यातील कोणते कोणते प्रोजेक्ट आहे काय काय काम तुम्ही करणार आहात फोर हु इज युअर फेवरेट ऑथर तुमचा आवडीचा लेखक कोण आहे फाईव्ह वॉट इन्स्पायर यू मोस्ट तुम्हाला सर्वात जास्त काय प्रेरित करते सिक्स वॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह टू युअर रीडर्स आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा संदेश तुमच्या वाचकांना द्यायला आवडेल बी अ वेल नोन सोशल वर्कर इन युअर एरिया आणि तुमच्या जो परिसरामध्ये एखादा माहितीतला सामाजिक कार्यकर्ता त्यासाठी प्रश्नावली आपण तयार करतोय फर्स्ट व्हॉट डीड यू गो इन टू सोशल वर्क तुम्ही कशा का गेला तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जाण्यामागचं काही कारण होतं का सेकंड व्हॉट डू यू होप टू अकम्प्लिश ॲज अ सोशल वर्कर तुम्ही काय इच्छिता तुम्ही कोणत्या प्रकारची तुम्हाला आशा आहे की तुम्ही काय प्रकारचं काम करू इच्छिता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून थर्ड हाऊ डू यू बॅलन्स युअर वर्क अँड पर्सनल लाईफ तर तुम्ही तुमचं सामाजिक काम आणि व्यक्तिगत आयुष्य याचा तोल कसा काय साधता इथे पर्सनल पाहिजे इथं पर्सन झालं आहे फोर व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन ड्रॉप आउट चिल्ड्रन तुमचं काय म्हणणं आहे जे मुलं शाळा सोडतात त्याबद्दल फाईव्ह डू यू लाईक टू वर्क हिअर तुम्हाला इथे काम करायला आवडतं का सिक्स व्हॉट इज युअर प्लान टू डेव्हलप अर एरिया तुमच्यामध्ये काही तुमचं नियोजन आहे का की आमचा जो परिसर आहे तो कशा कशाप्रकारे प्रगतीपथावर नेता येईल सेवन व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ तुमची सगळ्यात जास्त ताकदीची गोष्ट कोणती आहे तुमच्यातली एट आर देअर एनी सोशल प्रॉब्लेम्स दॅट द पीपल इन दस एरिया फेसिंग कुठल्या समस्या आहे का या भागातली लोक जी खूप सामोरे जाते त्या प्रश्नाला नाईन इज एनी मेसेज दॅट यू वुड लाइक टू गिव टू द सिटीजन्स ऑफ दिस एरिया असा कुठला संदेश आहे का की जो तुम्ही इथल्या रहिवाशांना देऊ इच्छिता सो स्टुडंट्स अशा प्रकारे आपण इथे प्रश्नावली पूर्ण केलेली आहे आणि याच सोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचं काय म्हणणं आहे आणि समजा तुम्हाला एखादा पाठ ग्रॅमरचा पाठ किंवा प्रश्नामध्ये या काही तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला आहे माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते सो तुम्ही कोणत्या बघात व्हिडिओ बघितला मला नक्की कळवा आणि त्याचसोबत नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे तेही मला कमेंट करून नक्की सांगाल